नमस्कार, कुमार्स किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपासाची मिसळ आणि त्यासाठी लागणारे आपल्याला साहित्य। साबुदाणा मोठी वाटी भर, शेंगदाण्याचा कूट, साखर मीठ चवीप्रमाणे आणि एक मध्यम बटाट्याचा उकडून बारीक केलेला फोडी व हा मिरचीचा ठेसा ज्याच्यात मीठ आणि जिरे हे घालून बारीक केलेला आहे। कढई तापून घेतलेली आहे, त्याच्यात 2 चमचे मोठे तेल घालूयात आपण। आता तेल छान तापलंय, त्यात टाकूयात आपण जिरे, भिजलेला साबुदाणा, मिरचीचा ठेचा, बारीक केलेले बटाटे, दाण्याचा कूट, मीठ, मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, चवीप्रमाणे, आणि चवीसाठी साखर, हे सर्व घालून छान कालवून घ्यायचं। आता यावर आपण झाकण ठेवून एक वाफ घेऊया। आता 5 मिनिटं झालेली आहे, खिचडीला छान वाफ आलेली आहे आणि खिचडी देखील मऊ झालेली आहे। आता खिचडी आपली पूर्ण झालेली आहे, गॅस बंद करून खिचडी बाजूला ठेवली। पुढे आपल्याला करायची आहे कोशिंबीर। तर ही एक काकडी, अर्धी वाटी दही, अर्धी वाटीच दाण्याचं कूट लागेल तसं वापरणार आहोत, मीठ चवीनुसार साखरचा 1/2 चमचा आणि हे मिरचीचं वाटण 1/2 चमचा। आता आपण काकडी सोसून घेऊया। काकडी सोसून झाली आहे पूर्ण। हात लावून काकडीचं पाणी काढून घेऊ। आता काकडीमध्ये छान फेटलेलं दही घालायचं। दाण्याचा कूट, शेंगदाण्याचा कूट 2 चमचे, मिरचीचं वाटण, मीठ चवीनुसार, साखर 1/2 चमचा आणि दही पूर्ण कालवून घेऊ। तुम्ही कोशिंबिरीत कोथिंबीर घालू शकता, कुणाकुणाकडे कोथिंबीर चालत नाही, उपासाला खात नाही कोथिंबीर कोणी कोणी। ही आपली झाली आहे कोशिंबीर पूर्ण झाली आहे। आता आपण करणार आहोत आमटी, शेंगदाण्याची आमटी लागते त्याला। हा अर्धी वाटी साधारण कूट आहे, तो मिक्सरमध्ये घालून घेऊया। 1/2 चमचा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे त्यात मिरचीचं वाटून घाला, 1/2 चमचा मीठ, दही घालायचं 1 ते 1.5 चमचा, थोडेसे चिमूटभर जिरे घालायचे आणि पाणी घालायचं। तुम्ही दह्याच्या ऐवजी कोणी कोणी चिंच आणि गूळ याचा देखील वापर करू शकता। हे बारीक करून घ्यायचंय। आता आमटीचे वाटण तयार आहे। आता आपण ह्याला फोडणी घालूया। एक मोठा चमचा भरून तेल छान तापलेलं आहे। आता त्याच्यात टाकूया जिरं, जिरे तडतडले तर त्यात टाकूया शेंगदाण्याचं वाटण। आणखी फार घट्ट ठेवू नाही, साधारणपणे अशी असावी, फार घट्टही नको पातळही नको।
एक उकळी आली आमटीला, आता आपली आमटी तयार आहे। आता मिसळ सर्व करण्यासाठी आपण बाउल मध्ये आधी खिचडी घालूया। त्यावर कोशिंबीर वाढून घेऊया, त्यावर आमटी, त्यावर हा बटाट्याचा चिवडा आहे तिखटा मिठाचा, तो घालून घेऊया आणि त्याच्यावर कोथिंबीर, ताक, चिवडा आणि मेथी। वासाची मिसळ तयार आहे।